Hello student, today we will see the topic number 8, cell biology and biotechnology. Aaj apan pahanar ahot cleaning of oil spillage in ocean. Apan kay karto baryach ves kay karto oil chi export kiwa import karto. Aplya deshamadhye jeva apan export kiwa import ocean through karto tar baryach ves kay hoto vadal vagere alyamule ship through apan je oil एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करतो ते काय होतं लीक होतं आणि काय होतं पूर्ण ओशियन वरती ऑइलचा लेअर तयार होतो त्यामुळे काय होतं इनडायरेक्टली अफेक्ट दी मराइन लाईफ त्यांना काय सनलाईट वगैरे पोहोचत नाही ठीक आहे ऍक्वाकल्चर इन्क्रीज करण्यासाठी तर त्यावेळेस काय होतं त्यांना सनलाईट भेटत नाही मग मराइन लाईफ वरती काय होतं इनडायरेक्टली इफेक्ट होतो तेव्हा एक सायंटिस्ट होऊन गेले डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती त्यांनी काय केलं असे बॅक्टेरियाचा शोध लावला जे काय करतील ऑइल डायजेशन अँड फास्ट मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाइंग बॅक्टेरियाचा त्यांनी शोध लावला कशासाठी ऑइल स्पिलेज रिमूव्ह करण्यासाठी डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती हॅड फॉर द फर्स्ट टाइम सजेस्टेड द यूज ऑफ सच मायक्रोब्स नॅचरली द क्रेडिट फॉर धिस डिस्कवरी गोज टू हिम ठीक आहे नेक्स्ट आहे आजचा इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ग्रीन रिव्होल्युशन वॉट इज मीन बाय ग्रीन रिव्होल्युशन इट इज वर्ल्ड वाईड इन्क्रीजिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इज कॉल्ड ग्रीन रिव्होल्युशन ठीक आहे तर पाहूया काय आहे ग्रीन रिव्होल्युशन प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टार्टेड टू अपियर ॲट द बिगिनिंग ऑफ 20th century ठीक आहे 1960 ची गोष्ट आहे त्यावेळेस आपल्या देशाला उपासमारीला सामोरे जावं लागलं होतं दुष्काळ पडलेला होता खायला अन्नाचा कण देखील नव्हता आपल्याला खाण्यासाठी तेव्हा अन्नाचा कण देखील नव्हता त्यावेळेस काय झालं आपल्या इथे 1960 ग्रीन रिव्होल्युशनची सुरुवात झाली कशासाठी बरं त्यावेळेस आपल्या इथे न फूडची क्वालिटी व्यवस्थित होती न क्वांटिटी होती मग त्यावेळेस काय केलं दोन सायंटिस्ट होऊन गेले त्यांचं नाव आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी काय केलं आपल्या देशामध्ये काय केलं इम्प्रूव्ह सेमीडॉर्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस आणून त्या काय केल्या कल्टिवेट केल्या आणि काय केलं तसंच यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड अँड वॉटर मॅनेजमेंट हॅज लीड टू दी increase the production of food grains and thereby large population had been saved from hunger dr norman borlaug usa and dr ms swaminathan india have valuable contribution in green revolution theek hai divsen divas apli loksankhya hi vadat challi hoti tyamule kay hot hota ki aple je agriculture production ahe te kami hot hota ma tya ves kay kelo dr स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मल बोरलॉगनी काय केलं सेमीडॉर्फ व्हरायटीज आणून व्हीटची आणि राईसची काय केली आपल्या इंडियामध्ये लावली सेमीडॉर्फ व्हरायटी म्हणजे काय तर अशी छोटछोटी जी व्हरायटी आहे व्हीटची आणि राईसची ती आणून लावली म्हणजे काय होईल ती पटकन डेव्हलप होईल डेव्हलप झाल्यावर काय होईल तिचे ग्रेन पटपट लवकर लवकर भरून निघतील ठीक आहे तर अशा व्हरायटी आणून त्यांनी लावल्या त्यामुळे काय झालं आपली क्वालिटी आणि क्वांटिटी देखील फूडची इन्क्रीज होत गेली ती पण कशी इन्क्रीज होत गेली एखादा छोटस लँड एरिया आहे छोट्याशा लँड एरियामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल याचा विचार करून त्यांनी काय केलं तर इम्प्रूव्ह सेमीडॉर्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस आणून लावलं तसंच काय केलं आपण योग्य पद्धतीने त्यांना फर्टिलायझर दिलं पेस्टिसाईड दिलं तसंच वॉटर मॅनेजमेंट देखील आपण त्यासाठी केलं मग त्यासाठी वॉटर मॅनेजमेंट मध्ये काय केलं तुषार सिंचन ठिबक सिंचन यासारख्या प्रकारे आपण काय केलं वॉटर प्रोव्हाइड केलं ठीक आहे तर कोणते ते दोन सायंटिस्ट होते एक होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन अँड डॉक्टर नॉर्मन बोरलॉग डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आपल्या इंडियाचे होते ठीक आहे अँड डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे कुठले होते युएसएचे होते या दोघांचं खूप मोठं योगदान आहे कशासाठी ग्रीन रिव्होल्युशन साठी नेक्स्ट आहे व्हाईट रिव्होल्युशन व्हॉट इज मीन बाय व्हाईट रिव्होल्युशन
इट इज रिलेटेड टू मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट. ठीक है, व्हाट इज व्हाइट रिवॉल्यूशन? इंक्रीजिंग द प्रोडक्शन ऑफ मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट. तो पाहूया व्हाइट रिवॉल्यूशन, वेरियस पार्ट ऑफ इंडिया वेर रिच इन मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स. म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप खूप असे ठिकाण आहेत जिथं मिल्क आणि मिल्क प्रोडक्शनचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. तरी देखील बऱ्याच वेळेस काय व्हायचं, जे छोटे छोटे खेडे पाडे आहेत गावाच्या शेजारी, तर तिथपर्यंत ते मिल्क जाऊ शकायचं का? तर नाही. मग एक सायंटिस्ट होऊन गेले, डॉक्टर वर्ग्यूसन कुरीन. त्यांनी काय केलं, मिल्कला काय केलं, मिल्क हा फक्त साइड बिझनेस नाही, तर त्यांनी काय केलं, ते काय म्हटले, डेअरी कॅन नॉट बी अलाइड बट इट विल बी अ मेन स्ट्रीम ऑफ बिझनेस. आणि त्यांनी काय म्हटले, हा साइड बिझनेस नसून हा एक मोठी ब्रांच आहे. कशाची? तर मिल्क मिल्कच्या मेन स्ट्रीम ऑफ बिझनेसची ही एक खूप मोठी ब्रांच आहे. मग त्यांनी काय केलं, एक कोऑपरेटिव्ह मूवमेंट सुरुवात केली. त्यांनी काय केलं, जेवढे त्यांनी एक गुजरात मधील एक सिटी आहे आनंद म्हणून, तिथे काय केलं, जेवढे मिल्कचा बिझनेस करतात, ठीक आहे, जेवढे व्यावसायिक आहेत दुधाचा व्यवसाय करतात, त्यांच्याकडनं सर्वांकडनं दूध घेऊन त्या सिटीमध्ये काय केलं जायचं, कलेक्ट केलं जायचं. त्यानंतर त्याचं काय केलं जायचं, तिथे वेगवेगळ्या टेक्निक यूज करून काय केलं जायचं, पॉश्चरायझेशन केलं जायचं, टेस्टिंग केली जायची, पॅकेजिंग केली जायची, आणि त्यानंतर मग ते पूर्ण ऑल इंडियामध्ये प्रोव्हाइड केलं जायचं. तसंच बाय युझिंग अ बायोटेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या टेक्निक यूज करून त्यांनी काय केले, मिल्कचे प्रोडक्ट्स पण बनवायला सुरुवात केली. मग कोणते मिल्कचे प्रोडक्ट? कर्ड, कर्ड असो, चीज असो, ठीक आहे, पनीर असो, असे वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट सध्या त्यांनी करायला सुरुवात केली बाय युझिंग अ बायोटेक्नॉलॉजी. आणि त्यानंतर काय झालं, मिल्कचं प्रोडक्शन हे काय झालं, वाढत गेलं आणि सर्व ठिकाणी व्यवस्थित प्रकारे पोहोचू शकलं. ठीक आहे, नेक्स्ट आहे ब्ल्यू रिव्होल्यूशन. काय आहे ब्ल्यू रिव्होल्यूशन? ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे काय, इन्क्रीजिंग प्रोडक्शन ऑफ ॲग्रीकल्चर प्रोडक्ट्स. ठीक आहे, तसंच काय आहे व्हाईट रिव्होल्यूशन, काय, इन्क्रीजिंग प्रोडक्शन ऑफ मिल्क. तसंच ब्ल्यू रिव्होल्यूशन काय आहे, इन्क्रीजिंग प्रोडक्शन ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ठीक आहे, किंवा ॲक्वाकल्चर. पाहूया ब्ल्यू रिव्होल्यूशन काय आहे. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस यूजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्होल्यूशन. ठीक आहे, मग यामध्ये काय, फक्त आपल्याला फिश आणि श्रिम्स यूजफुल आहेत का? तर नाही. त्यावेळेस काय व्हायचं, बऱ्याच लोकांना फक्त फिश आणि श्रिम्स नसून तसंच पूर्ण ॲक्वाकल्चर मधील इतरही ॲनिमल आणि प्लांटची गरज होती. मग काय असेल, क्रॅब असेल, ठीक आहे, वेगवेगळे फिश असतील, वेगवेगळ्या व्हरायटीज असतील फिशच्या, त्यांची सध्या गरज होती. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज ऑर्डर टू इन्क्रीज द प्रोडक्शन बाय इन्करेजिंग द पीपल फॉर पिसिकल्चर बाय लॉन्चिंग द प्रोग्राम नील क्रांती मिशन 2016 NKM 16. 50% टू 100% सबसिडीज आर ऑफर्ड इन धिस केस. मग त्यावेळेस गव्हर्नमेंटनी काय केलं की सगळ्या पिसिकल्चरमध्ये इन्क्लूड असलेल्या पीपलला काय केलं की ब्ल्यू रिव्होल्यूशन इन्क्रीज करण्यासाठी काय केलं, इन्करेज केलं. ठीक आहे, फिशरी प्रोडक्शन वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं, इन्करेज केलं, इन्करेज केलं. आणि बऱ्याच वेळेस काय व्हायचं, त्यातला 50% म्हणजे इकॉनॉमिकल त्यांना जर काही अडचण आली तर 50% खर्च काय करायचं, हे गव्हर्नमेंट घेत असायचं. पण बऱ्याच वेळेस काय व्हायचं की फिशरीचं इम्पॉर्टन्स वाढत गेलं. बऱ्याच वेळेस काय व्हायचं, जे काय म्हणतात, फिशरमन जे आहेत, ठीक आहे, मच्छीमार, तर ते कसे असायचे, गरीब असायचे आणि प्रोडक्शनची गरज जास्त असायची. ठीक आहे, त्याला व्हॅल्यू जास्त असायची फिशरीला. तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस मग गव्हर्नमेंट काय करायचं, त्याचा 100% पण खर्च गव्हर्नमेंट घेत असायचं. का बरं, फॉर द इन्क्रीजिंग द फिश प्रोडक्शन और मराईन कल्चर. नेक्स्ट आहे फर्टिलायझर. ठीक आहे,
types of fertilizer are used in agriculture? One of those is organic manure and other are chemical fertilizer. Water holding capacity of the soil improves with soil conservation due to use of manure. आता फर्टिलायझर, फर्टिलायझरचे किती प्रकार आहेत? दोन, एक आहे केमिकल फर्टिलायझर आणि एक काय आहे नॉन केमिकल फर्टिलायझर. नॉन केमिकल फर्टिलायझरलाच आपण काय म्हणतो? मॅन्युअर. ठीक आहे, ऑर्गॅनिक मॅन्युअर. मग ते कशापासून बनलेलं असतं? तर ते कशापासून बनलं असतं? कौडंग. ठीक आहे, वेस्ट प्रोडक्ट ऑफ प्लांट्स. ठीक आहे, ॲनिमल्स, बाय डिग्रेडेशन ऑफ द ॲनिमल्स. ठीक आहे, यापासून काय बनलेलं असतं? ऑर्गॅनिक मॅन्युअर बनलं असतं. आणि दुसरा काय असतं? केमिकल. केमिकल मॅन्युअर हे कसं असतं? ह्युमन बिंगसाठी हार्मफुल असतं. पण जेव्हा आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर यूज करतो त्यावेळेस काय होतं? आपल्या सॉइलची काय होते? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही काय होते? इन्क्रीज होते. ठीक आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ज विथ सॉइल कन्झर्वेशन ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर. आणि तसंच काय होतं? आपल्या सॉइलचं कन्झर्वेशन देखील होतं. म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर इरिगेशन केलं किंवा खूप मोठा पाऊस जरी आला त्यावेळेस आपली सॉइल काय होते? वाहून जात नाही. कशामुळे? जर आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर जर यूज केलं तर. ठीक आहे, अप्पर लेअर ऑफ द सॉइल इसेन्शियल इन ऍग्रिकल्चर इज फॉर्म्ड ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन. म्हणजे सॉइलचा जो वरचा लेअर असतो ना, तर तो खूप महत्वाचा असतो. कशासाठी? क्रॉपचं कल्चर करण्यासाठी. काय होतं? आपल्या सॉइलच्या वरच्या लेअरवरती काय होतं? बरेच इन्सेक्ट पेस्ट जेव्हा मरून पडतात, ठीक आहे, त्यांचं डिकम्पोजिशन होतं, किंवा पालापाचोळा वगैरे झाडाचं जेव्हा गळून पडतो त्याचं काय होतं? डिकम्पोजिशन होतं. त्यामध्ये ते कसं असतं? ऑर्गॅनिक मॅटर रिच असतं. ठीक आहे, आणि तो जो वरचा लेअर असतो ज्याच्यामध्ये डिकम्पोजिशन ऑफ ॲनिमल्स किंवा प्लांट प्रोडक्ट झाला असतं, त्यालाच आपण काय म्हणतो माहितीये का? अप्पर लेअर ऑफ द सॉइल इसेन्शियल इन ऍग्रिकल्चर इज फ्रॉम द ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन. म्हणजे त्यापासून सॉइल कशी बनते, त्या सॉइलला आपण काय म्हणतो? ह्युमस म्हणतो. ठीक आहे, वरच्या लेअरला आपण काय म्हणतो? ह्युमस. ठीक आहे, व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस कॅन बी अवेलेबल टू क्रॉप ड्यू टू दी अर्थवर्म अँड फंगी. मग ह्युमस मुळेच भेटतं का? तर नाही. त्याच प्रकारे आपल्या सॉइलला कशाची? नायट्रोजनची, पोटॅशियमची, फॉस्फरसची गरज असते. ठीक आहे, या एलिमेंटची गरज असते. तर त्यासाठी अजून कशाची हेल्प होते? तर ते एक आहे अर्थवर्मची, आणि तसंच कशाचा उपयोग होतो? तर दुसरा आहे सॉइलमध्ये काही फंगस असतात तर त्यांचा देखील आपल्याला यूज होतो. आणि जेव्हा आपण सॉइललेस फार्मिंग त्यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोपोनिक्स. त्यामध्ये काय असतं? असे मोठमोठे पाईप असतात आणि त्यामध्ये काय केलं असतं? केमिकल फर्टिलायझरचा यूज केलेला असतो आणि त्या पाईपामधनं ते वाहतं पाणी जात असतं ज्यामध्ये केमिकल्स आहेत आणि त्यावरती आपण काय करतो? आपलं क्रॉप ग्रो करतो. तर त्याला काय म्हणतात? हायड्रोपोनिक किंवा सॉइललेस फार्मिंग. ठीक आहे, इन सॉइललेस फार्मिंग दॅट इज हायड्रोपोनिक्स लिक्विड केमिकल फर्टिलायझर आर यूज. हाउएव्हर देअर आर मोर हार्मफुल इफेक्ट ऑफ लिबरल यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर. इट इन्क्लूड डिक्रीज इन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. मग त्यामध्ये काय होतं? ते जे आपण हायड्रोपोनिक्स यूज करतो त्यामध्ये जास्त प्रमाणात आपण केमिकल यूज केलं असतं आणि केमिकल युक्त क्रॉप हे कसं असतं? ह्युमन बिंगला नेहमीच हार्मफुल असतं. नेक्स्ट आहे इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड म्हणजे काय? इन्सेक्ट म्हणजे माहित आहे तुम्हाला कीटक. मग त्यांना स्टॉप करण्यासाठी आपण काय यूज करतो? इन्सेक्टिसाइड. त्या केमिकलला काय म्हणतो आपण? इन्सेक्टिसाइड. ठीक आहे, दो द नॅचरल इम्युनिटी ऑफ अ प्लांट कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शन, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड इज नॉट अंडर कंट्रोल. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नॅचरल फ्रेंड्स ऑफ फार्मर लाईक फ्रॉग अँड इन्सेक्टिओरस बर्ड्स, पेस्टिसाइड आर यूज ऑन लार्ज स्केल फॉर increasing in yield. Pesticides are in the fact a type of poison. ठीक आहे, तर इन्सेक्टिसाइड मध्ये काय म्हणतात? इन्सेक्टिसाइड्स हे कसे असतात? हार्मफुल असतात. बऱ्याच आपल्या जशी इम्युनिटी पॉवर आहे की एखादा व्हायरस घुसला तर आपली बॉडी काय करते? त्याला डिफेन्स करते. त
तर तसंच प्लांटमध्ये देखील त्याची काय असते, एक स्वतःची इम्युनिटी पॉवर असते, ठीक आहे. म्हणजे त्यावरती एखादा इन्सेक्ट पेस्ट जर येऊन बसला, कीटक वगैरे, तर प्लांट काय करतो, त्याला डिस्ट्रॉय करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. पण त्याच्यासोबत अजून काय दिलेलं आहे की काही नॅचरल फ्रेंड्स असतात फार्मर्सचे, ते कोणते आहेत, मग फ्रॉग असेल, ठीक आहे, बर्ड्स असतील, इन्सेक्टिओरस असतील, पेस्टिसाइड्स असतील, ठीक आहे. मग फ्रॉग बर्ड्स हे काय करतात की शेतामध्ये पडलेले, फील्डमध्ये पडलेले जे कीटक आहेत छोटे छोटे, तर त्यांना काय करतात, ते खाऊन घेतात. म्हणजे ते देखील काय करतात, क्रॉपची यील्ड वाढवण्यासाठी मदत करतात. तरी देखील आपले फार्मर काय करतात की इन्सेक्टिसाइडचा बऱ्याच प्रमाणात अपव्यय करतात, वापर जास्त प्रमाणात करतात. का? तर क्रॉपची यील्ड ही वाढवण्यासाठी. म्हणजे त्यावरती कंट्रोल आहे का फार्मरचा की नाही, डायरेक्टली क्रॉप लावलं, क्रॉपची यील्ड वाढवण्यासाठी ते डायरेक्ट काय करतात, इन्सेक्ट पेस्ट दिसायला लागले की इन्सेक्टिसाइडचा भरपूर प्रमाणात वापर करतात. मग त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्या त्यामुळे काय होतं, हे कसं आहे, पेस्टिसाइड ह्युमन बीइंग साठी कसं आहे, हार्मफुल आहे, ते कसं आहे, पॉइजनस आहे. तर काय होतं, मग बऱ्याच वेळेस क्रॉप वरती काय केलं जातं, इन्सेक्टिसाइड स्प्रे केलं जातं, ठीक आहे. मग त्यानंतर इरिगेशन केलं जातं, मग जास्त प्रमाणात जर इरिगेशन झालं तर ते काय होतं, डायरेक्ट येऊन काय होतं, रिव्हर मध्ये जमा होतं, ठीक आहे. किंवा खूप जोराचा पाऊस वगैरे आला तर काय होतं, क्रॉप पाऊस पडला की मग ते इन्सेक्टिसाइड स्प्रे केलेलं असतं ते देखील काय होतं, पाण्यासोबत वाहून ते कुठे येतं, रिव्हर मध्ये येतं. मग रिव्हर मध्ये काय असतात, रिव्हर मध्ये फिश असतात, ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात, प्लांट्स असतात, ठीक आहे. मग त्यांच्यावरती पण बॅडली इफेक्ट होतो. मग त्या फिश मध्ये जेव्हा ते इन्सेक्टिसाइडचं पॉइझन जमा होतं, त्यानंतर काय होतं, ह्युमन बीइंग काय करतात, ॲज अ फूड म्हणून काय करतो आपण, फिशचा वापर करतो. का? तर ते प्रोटीन रिच आहेत. मग फिश खाल्ल्यानंतर काय होतं, त्यातलं पॉइझन काय होतं, ते ह्युमन बीइंग मध्ये एंटर होतं, ठीक आहे. तर पाहूया, पेस्टिसाइड आर इन फॅक्ट अ टाईप ऑफ पॉइझन. दिस पॉइजन एंटर द फूड वेब, म्हणजे ही काय झाली, एक फूड वेब झाली, ठीक आहे. क्रॉप क्रॉप वरती स्प्रे केलेलं काय होतं, रिव्हर मध्ये येतं, रिव्हर मधनं ऍक्वाकल्चर वर इफेक्ट होतो, ठीक आहे. त्यातले प्लांट्स वरती, ॲनिमल्स वरती, फिशच्या पोटामध्ये त्याचं पॉइजन जमा होतं. मग त्यानंतर ते काय होतं, एक वेबच झाली ना, हे एक नेटवर्क झालं ना, त्यानंतर आपण खातो फिश, मग त्यानंतर आपल्यावरती पण त्याचा हार्मफुल काय होतो, इफेक्ट पडतो. फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स फूड वेव थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन ऑकर. म्हणजे ह्याचं काय होतं, एक नेटवर्क तयार होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, बायोमॅग्निफिकेशन म्हणतो. मग व्हेरियस पेस्टिसाइड यूज केले जातात, मग कोण कोणते, डीडीटी, मेथियॉन, क्लोरो पायरिओप्स ईटीसी हॅव बीन प्रूव्ड टू बी डेंजरस, ठीक आहे. नेक्स्ट आहे इन्सेक्टिसाइडच्या अपोजिट, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक फार्मिंग. काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक फार्मिंग. सध्या तुम्हाला माहित आहे का, सध्याच्या काळामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगला खूप व्हॅल्यू आहे आणि त्यांची मागणी पण खूप आहे. केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड हॅव बीन यूज ऑन लार्ज स्केल. दीज पॉइजनस केमिकल रीच दी ह्युमन बॉडी थ्रू फूड अँड वॉटर अँड देअर ऍडवर्स हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल बिकेम ॲपिअरंट. तर काय होतं, केमिकल्सचा जेव्हा आपण युज करतो तर त्याचा काय होतो, ऍडवर्स इफेक्ट होतो कशावरती, ह्युमन बीइंग वरती. आताच आपण पाहिलेलं आहे इन्सेक्टिसाइडचं, ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे, आपल्या इथे ना ऑर्गॅनिक फार्मिंग, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय असतं, ऑर्गॅनिक मॅटर यूज केलेलं जातं, ठीक आहे. मग तिथे काय असतं, मग काउडंगचा यूज केला जातो, मग वर्मी कल्चर यूज केले जातात, अर्थवर्म यूज केले जातात, ठीक आहे, फंगस यूज केले जातात, आणि त्या विदाउट युझिंग एनी केमिकल ती फार्मिंग केली जाते. तर त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि ते त्याची सध्या खूप जास्त प्रमाणात व्हॅल्यू पण आहे आणि मागणी पण आहे, ठीक आहे. व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक अ सॉइल फर्टिलिटी अँड पेस्ट इन्फेस्टेशन हॅव बिकम सिरियस. सो ॲज टू ओव्हरकम दीज प्रॉब्लेम फार्मर आर ऑप्टिंग फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. इट इन्क्लूड्स कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड अँड यूज ऑफ लोकल स्टडी व्हरायटीज अँड देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलेन्स. डेफिनेटली दिस इज अ वेलकम डिसिजन, ठीक आहे. म्हणजे आता केमिकल फर्टिलायझरवर काय म्हणताय, बॅन आणतायत.
का तर फक्त काय वापरायचं आहे आपल्याला, ऑरगॅनिक. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच अशा काही व्हरायटीज आहेत, इथे दिलं आहे यूज ऑफ लोकल अँड स्टर्डी व्हरायटी, म्हणजे त्या व्हरायटी अशा आहेत की त्यांना इन्सेक्टिसाइडचा यूज देखील करण्याची गरज नाही, ते कुठल्याही कंडिशन मध्ये काय होतात, ग्रो होतात. ठीक आहे, ते काय केलं जातं, ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये वापरलं जातं, कल्टिवेट केले जातात, त्यांना मागणी पण आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे एपिकल्चर, वर्स्ट मेथड ऑफ हार्वेस्टिंग कलेक्टिंग दी हनी फ्रॉम दीज हेव्स इज ड्राइविंग अवे दी बीज बाय स्मोकिंग दी हाय विथ बर्निंग टॉर्च अँड देन कटिंग दी हाय इन टू पीस. दिस मेथड कॉजेस दी डिस्ट्रक्शन ऑफ हेव्स अँड लार्ज स्केल डेथ ऑफ बीज. म्हणजे किती खराब पद्धत होती की आपण जे हानी ॲपिकल्चरची अगोदरची जी सुरुवातीची पद्धत होती तर किती वर्स्ट मेथड होती. म्हणजे काय केलं जायचं, जेव्हा एखाद्या ठिकाणी मधमाशांनी पोळं बनवलं, ठीक आहे, पोळं बनवल्यानंतर काय करायचे, ते हानी त्यातनं कसं कलेक्ट करायचे, तर ते काय करायचे, तिथं स्मोक तयार करायचे. ठीक आहे, तिथे ते स्मोक तयार करायचे आणि त्या स्मोकमुळे त्या मधमाशा काय व्हायच्या, तिथनं उडून जायच्या. ठीक आहे, मग त्या उडून गेल्यानंतर काय करायचे, ते मधमाशाचं पोळं घ्यायचे, त्याला काय हाय म्हणतो आपण, ठीक आहे, तर ते घ्यायचे आणि त्याचे काय करायचे, छोटे छोटे तुकडे करायचे, पीस करायचे. तर बऱ्याच वेळेस काय व्हायचं, त्या पीस मध्ये बऱ्याच मधमाशा पण काय होऊन जायच्या, किल होऊन जायच्या. ठीक आहे, आणि त्या प्रकारे सुरू अगोदरच्या काळात आपण हनी कलेक्ट करत होतो, एकदम वर्स्ट मेथड होती. मग सध्या काय आलेलं आहे, सध्या आहे आर्टिफिशियल बी बॉक्स आर युज्ड. मग सध्याच्या काळात आपण काय करतो की आर्टिफिशियल बी बॉक्स तयार करतो, मग त्यामध्ये काय होतं, आपण त्यामध्ये डिस्ट्रक्शन ऑफ हानी हे होत नाही. ठीक आहे, आणि त्या आपण काढतो, जेव्हा बॉक्स करतो त्यामध्ये काय असतात, अशा फ्रेम असतात, त्यावरती हनी बी काय करतात, त्यांचं हनीकोंब तयार करतात आणि त्यामध्ये काय होतो, आपला हनी कलेक्ट होतो. मग ते काढून घेऊन आपण काय करतो, सेंट्रीफ्यूज करून त्यातला फक्त हनी घेतो, त्यांचं पोळं डिस्ट्रॉय करतो का, तर नाही. ठीक आहे, इथे दिलेलं आहे, हाउएव्हर इट इज इझी टू कलेक्ट दी हनी विदाउट डिस्ट्रॉईंग दी हाइव्स अँड बीज इफ आर्टिफिशियल बी बॉक्स आर युज्ड. ठीक आहे, आणि वापस ते आपण फ्रेम काय करतो, बी बॉक्स मध्ये जशाच तशी नेऊन ठेवतो. नेक्स्ट इज कल्टिवेशन ऑफ मेडिकल प्लांट्स. इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ अ ग्रेट बायोडायव्हर्सिटी. इंडियन सिटीजन हॅव इस्टॅब्लिश द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. We have a great tradition of Ayurveda and cure the disease with the help of natural source. पूर्वीच्या काळापासून आपल्या इथे एक परंपरा चालत आलेली आहे आयुर्वेदाची, त्यामध्ये काय व्हायचं, बरेच डिसीज हे आपण काय करायचो, फक्त बाय युजिंग अ नॅचरल प्लांट सोर्स, याचा यूज करूनच बरेच डिसीज आपण काय करायचो, दूर करायचो. ठीक आहे, ड्युरिंग earlier days medicinal plant were collected from the forest. However, due to depletion in forest area, medicinal plants are becoming rare. Hence, the medicinal plants are being cultivated. म्हणजे आपण जे मेडिसिनल प्लांट जे कलेक्ट करायचो तर ते आपण काय कुठनं करायचो, तर फॉरेस्ट मधनं करायचो. पण सध्याच्या काळात काय होतं की डिफॉरेस्टेशन होतं, म्हणजे डिप्लिशन इन फॉरेस्ट होतं. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, जे आपले काही मेडिसिनल प्लांट आहेत तर त्यांची संख्या खूप रेअर झालेली आहे ड्यू टू डिप्लिशन इन फॉरेस्ट एरिया. तर आता काय करतो, हेन्स द मेडिसिनल प्लांट आर बीइंग कल्टिवेटेड. बरेच मोठमोठे आजार हे आपण कशापासून दूर करायचो, मेडिसिनल प्लांट पासून. Today's last point, fruit processing. We are daily using various products prepared from fruits. ठीक है, but food it need the processing in such a way that it can be used through the air. Fruits हे कसे आहेत, it is perishable. म्हणजे fruits काय होतात, लवकर खराब होतात.
ठीक आहे, ऍपल कट केला, साईडला ठेवला, तर थोड्या वेळाने लगेच तो ब्लॅक पडतो. बनाना आहे, 1 ते 2 दिवस ठेवली की लगेच ती काय होते, ब्लॅक होऊन जाते, लवकर खराब होऊन जाते. वी आर डेली युझिंग व्हेरियस प्रोडक्ट्स प्रिपेअर्ड फ्रॉम द फ्रुट्स. म्हणजे सध्याच्या काळात आपण काय करतो, बरेच प्रोडक्ट यूज करतो. ठीक आहे, कशापासून बनलेले, तर फ्रुट्स पासून. मग ते कोण कोणते प्रोडक्ट्स आहेत, एक चॉकलेट्स, ज्यूस, जॅम्स अँड व्हेरियस जेलीज. ठीक आहे, या सर्व कशापासून बनलेले आहेत, फ्रुट्स. दिस इज प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस बाय द प्रोसेसिंग ऑन फ्रुट्स. फ्रुट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोडक्ट. ठीक आहे, वेगवेगळी प्रोसिजर करून आपण काय करतो, ते यूज करतो, पण काय ते कसे आहेत, पेरिशेबल आहे. इट नीड दी प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी यूज्ड थ्रू आउट द इयर. फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड्स, म्हणजे आपल्याला दिवसेंदिवस आणि त्यांचा कालावधी जर वाढवायचा आहे फ्रूट्सचा चांगल्या राहण्याचा, तर आपल्याला काय करावं लागतं, बऱ्याच त्याच्या प्रोसेसिंग करावं लागतात. मग फ्रूटसाठी कोण कोणते आहेत, फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड्स व्हेरियस मेथड रेंजिंग फ्रॉम द स्टोरेज इन कोल्ड. म्हणजे आपल्याला जर फ्रूट प्रिझर्व करायचं असेल तर त्यासाठी काही मेथड दिलेले आहेत. मग एक काय आहे, कोल्ड स्टोरेज. आपण जर फ्रूट्स कोल्डमध्ये स्टोअर केले तर ते बराच कालावधीपर्यंत टिकतात. तसंच दुसरं आहे ड्राइंग. मग काय करायचं, की जे फ्रुट्स आहेत त्यामधलं पूर्ण मॉइश्चर काय करायचं, रिमूव्ह करायचं. मॉइश्चर रिमूव्ह केल्यानंतर पण फ्रुट्स बरेच वर्ष राहू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे साल्टिंग. साल्टिंग हे तर आपण आपल्या घरी पण बघतो, कैरी असते, कैरीचं आपण काय करतो, लोणचं बनवतो. ठीक आहे, पिकलमध्ये काय करते आई, बऱ्याच प्रमाणात काय करते, मीठ टाकते. का, तर ते जास्त दिवस टिकण्यासाठी, मग ते वर्षभर टिकतं. ठीक आहे, दुसरं आहे एअरटाईट पॅकिंग. एअरटाईट पॅकिंग मध्ये काय केलं जातं, फ्रुट्सचे बॉक्स बनवले जातात आणि कम्प्लिटली त्यातलं एअर रिमूव्ह करून त्यांची काय केली जाते, एअरटाईट पॅकिंग केली जाते. ते देखील केल्यानंतर फ्रुट्स हे कसे वर्षानुवर्ष टिकून राहतात. प्रिपेरिंग मुरब्बा, आवळा मुरब्बा, ठीक आहे, वेगवेगळे मुरब्बा हे आपण घरी पाहतो, ते देखील कसे दिवसेंदिवस टिकतात. म्हणजे त्यामध्ये कशाचं कंटेंट इन्क्रीज केलेलं असतं, शुगर कंटेंट इन्क्रीज केलं असतं. कशासाठी, प्रिझर्वेशनसाठी. ठीक आहे, आणि लास्ट आहे इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन मध्ये काय केलं जातं, फ्रुट्स हे उन्हाखाली ठेवले जातात. ठीक आहे, उन्हामध्ये ठेवले जातात आणि त्यांचं काय केलं जातं, इव्हॅपोरेशन. म्हणजेच काय, एक प्रकारचं मॉइश्चर त्यांचं काय होतं, काढून घेतलं जातं किंवा कमी केलं जातं. ठीक आहे, दीज ऑल आर द प्रोसेस ऑफ स्टोरेज ऑफ फ्रुट्स. टॉपिक कंप्लीट झाला आहे, सर्वांनी एकदा रीड करून घ्यायचा. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ऑफलाईन क्लासमध्ये सांगायचं. ठीक आहे, जेव्हा केव्हा ऑफलाईन क्लास होईल तेव्हा सांगा. ही जी इथे डायग्राम दिलेली आहे ही कशाची आहे, टिश्यू कल्चरची डायग्राम आहे. ठीक आहे, ही कशी आहे, इनविट्रो प्रोसेस केलेली आहे. इथे टिश्यू कल्चर केलेला आहे बाय युझिंग टिश्यू. त्यांनी काय केलेलं आहे, लॅबमध्ये वेगवेगळे प्रोसेस केमिकल्स आणि एन्झाईम यूज केलेले आहेत आणि त्यापासून काय केलं आहे, ह्या बनानाच्या मल्टिपल कॉपीज तयार केलेली आहेत. त्यालाच आपण सोमॅक्लोन देखील म्हणतो. ठीक आहे, ऑक्झिन आणि सायटोसिनचा यूज करून त्यांनी काय केलं आहे, रूट आणि शूट फॉर्मेशन केलं आहे एक टिश्यू घेऊन. ही डायग्राम पण स्टेम सेल अँड ऑर्गन्स. स्टेम सेल मध्ये सांगितलं होतं सुरुवातीला, आपण काय करतो, स्टेम सेल पासून वेगवेगळे ऑर्गन तयार करू शकतो. कुठे, इनव्हिट्रो. म्हणजे इनव्हिट्रो म्हणजे काय असतं, लॅब मध्ये. आणि इनव्हिओ म्हणजे काय असतं, की लॅबच्या आउटसाइड मध्ये ज्या गोष्टी करतो त्याला काय म्हणतो, इनव्हिओ.
आणि लॅब मध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्याला काय म्हणतात इनव्हिट्रो. तर या स्टेम सेल घेतलेल्या आहेत त्यापासून काय केलं आहे ब्रेनच्या न्यूरॉन सेल तयार केलेल्या आहेत बाय युझिंग अ पर्टिक्युलर टाईप ऑफ बायोकेमिकल. ठीक आहे, इंटेस्टाईनच्या सेल तयार करू शकतो आपण, लिव्हरच्या सेल तयार करू शकतो. ही डायग्राम काय सांगते, हर्टच्या सेल तयार करू शकतो. ठीक आहे, बोन्सच्या सेल तयार करू शकतो. आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पण पाहिलं होतं. ठीक आहे, तर ही डायग्राम कशासाठी आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन दिलंय, ऑर्गन दॅट कॅन बी डोनेटेड. मग आपण कोणकोणते ऑर्गन डोनेट करू शकतो, एक आहे आय, लंग्स आहे, लिव्हर आहे, बोन पण आपण डोनेट करू शकतो. ठीक आहे, स्किन करू शकतो, किडनी करू शकतो, पॅनक्रियास करू शकतो, हर्ट करू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, हायब्रिड सीड्स पाहिले होते. ठीक आहे, जेनेटिकली मॉडिफाईड आपण काय पाहिले होते, क्रॉप्स पाहिले होते. ठीक आहे, बीटी ब्रिंजाल पाहिलं होतं, आठवते का सर्वांना? हे इथे काही इमेज दिलेले आहेत, हे आहे बीटी कॉटन्सच, बीटी ब्रिंजालच पर्पल कलरच आहे. जनरली ब्रिंजाल कसं असतं, व्हाइटिश ग्रीन असतं, त्याला आपण काय म्हणतो, गावरान म्हणतो. पहा, गावरान वांग इन लोकल लँग्वेज. ठीक आहे, इथे कॅबेज मध्ये बऱ्याच प्रकारे त्यांनी काय केलं आहे, चेंज केला आहे. हे जे आहे सगळं हायब्रिड किंवा बायोटेक्नॉलॉजी यूज करून यांनी काय केलेलं आहे, चेंज केलेला आहे. मेसची पण एक व्हरायटी बनवलेली आहे बाय युझिंग बायोटेक्नॉलॉजी. ते सिलेबस मध्ये नाही आहे तुमच्या, पण इथे दिलेलं आहे. ठीक आहे, इमेजेस मध्ये गोल्डन राईस बद्दल आपण बोललो होतो. ते काय आहे, व्हिटॅमिन रिच, व्हिटॅमिन ए रिच कंटेंट. व्हिटॅमिन ए च्या डिफिशियन्सी मुळे काय होतं, आपल्याला नाईट ब्लाइंडनेस नावाचा डिसीज होतो. ठीक आहे, रात आंधळेपणा म्हणतो मराठी, म्हणजे अंधारात त्या व्यक्तींना कमी दिसत, तर तो डिसीज घालवण्यासाठी पण हा राईस चांगला आहे. ठीक आहे, बायो फर्टिलायझर मध्ये आपण काही बघितले होते बॅक्टेरिया, तर त्यातला हा आजोलाची इथे इमेज दिलेली आहे. हे ट्रान्सजेनिक पोटॅटो बनवताना यात काय केलं, डिझायर्ड जीन घेऊन आपण काय केलं, प्लांट व्हायरसच्या प्लाझ्मिड मध्ये इन्सर्ट केलता. ठीक आहे, परत तो प्लांट व्हायरस मध्ये टाकून काय केलं, पेट्री डिश वरती तो प्लांट व्हायरस घेतला होता, आणि काही आपण काय केले होते, काही टिश्यू घेतले होते पोटॅटो लिव्हजचे. ठीक आहे, मग त्यांनी इन्फेक्ट केलं होतं, आणि त्यानंतर आपण बाय युझिंग टिश्यू कल्चर काय करू शकतो, आपण होल प्लांट तयार करू शकतो. मग ह्यांनी जर इन्फेक्ट केलं तर काय होईल, याच्यात डिझायर्ड जीन जाईल. ठीक आहे, मग हे प्लांट तयार होईल, ते प्लांट काय करेल, त्यामध्ये काय येतील, अँटीजन येतील, जो जीन घेतला आहे त्या डिसीजचे, ते काय करायचं आहे आपल्याला, रॉ खायचं आहे. इथे दिलेला आहे आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन फ्रॉम ह्युमन पॅथोजन मधनं घेतलेला होता तो डिझायर्ड जीन आपण, त्यानंतर काय घेतला होता, एक प्लांट व्हायरस घेतला होता, त्याच्या प्लाझ्मिड मध्ये आपण काय केलं होतं, तो डिझायर जीन टाकला होता, आणि जो आणि एक जीन आपण यातला काढून टाकला होता, तो कोणता होता, असा जीन जो प्लांट व्हायरस काय करेल, इन्फेक्ट करतो ना प्लांटला, तर तो जीन आपण रिमूव्ह केला होता आणि डिझायर जीन टाकला होता. लगेच मग त्यानंतर काय झालं, व्हायरस इन्फेक्ट दी पीस ऑफ पोटॅटो लिव्ह. ठीक आहे, मग त्यानंतर काय झालं, एंटायर प्लांट इज डेव्हलप्ड फ्रॉम दी लीफ पीसेस कंटेनिंग जीन ऑफ ह्युमन पॅथोजन. आणि त्यानंतर काय केलं होतं, कन्झम्पशन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प टू डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट दी पॅथोजन. मग त्या पॅथोजन्सच्या अगेन्स्ट आपल्यामध्ये काय व्हायची, इम्युनिटी डेव्हलप व्हायची. इथे डॉली शिपचं आपण पाहिलं होतं क्लोनिंग मध्ये. ठीक आहे, डॉली ही फर्स्ट ॲनिमल क्लोन आहे. डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे इंडियन सायंटिस्ट आहेत, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे युएसए चे आहेत.
ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये दोघांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. इथे प्रॉन, प्रॉनलाच आपण काय म्हणतो, झिंगा म्हणतो पहा. सी दी इथे टेबल दिलेला आहे तो पहा. सी दी प्रोटीन प्रोड्यूस्ड बाय बायोटेक्नॉलॉजी अँड द नेम्स ऑफ द डिसीज बाय डिसीज दे आर यूज्ड अगेन्स्ट. इथे वेगवेगळे काय केलेले आहेत, प्रोटीन दिलेले आहेत. मी सांगितलं होतं बघा, हार्मोन हे काय आहेत, एक प्रकारचे प्रोटीनच आहेत. मग त्यामध्ये ह्युमन इन्सुलिन दिलं, तो काय करतो, तो कशासाठी आपण प्रोड्यूस करतो, डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी. सोमॅटोट्रॉपिन ह्याला पण मी एक नाव सांगितलं होतं, ह्यालाच काय म्हणतो आपण, ग्रोथ हार्मोन म्हणतो. तो कशासाठी असतो, डॉर्फिजम व्यक्तीसाठी आपण यूज करतो. इरिथ्रोपोएटिन अनिमियासाठी सांगितलं होतं. फॅक्टर सॉरी सेवन नव्हता, तो 8 होता. फॅक्टर 8 हा कशासाठी असतो, हिमोफिलिया डिसीजसाठी आपण प्रोड्यूस करतो. इंटरल्युकिन सांगितलं होतं, कॅन्सरच्या सेलला डिक्रीज करतं. आणि इंटरफेरॉन पण तुम्हाला माहीतच आहे, व्हायरल इन्फेक्शनसाठी. हे ट्रीटमेंट जे दिलं आहे, पॉइंट बी ट्रीटमेंट, याचे ते एक्झाम्पल्स आहेत हे टेबलमधले, तर ते पाहून घ्या. या हे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये विचारलेलं आहे, त्यामुळे काय करा, तिथे तीनच एक्झाम्पल दिलेत, इथं 6 दिलेत, त्यामुळे रीड करून घ्या हा टेबल. आजचा होमवर्क आहे, तुम्ही आज हा टॉपिक पूर्ण रीड करा, करून घ्या. आणि त्यानंतर जर कोणाला काही अडचण असेल तर ती सांगा. ठीक आहे, थँक्यू.